गुड मॉर्निंग क्लास, कसे आहेत सर्व? आय होप सर्व मजेमध्ये असणार. मी शैलेश भोयर तुमच्या टेक क्लासरूम विथ शैलेश या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. का म्हणता मित्रांनो, कसा वाटला पहिला लेक्चर आपला? समजला ना? डाऊट क्लिअर झाले? सेट म्हणजे काय होते? द ग्रुप ऑफ डेफिनाईट ऑब्जेक्ट म्हणजे सेट होते. तुम्हाला माहित आहे एखादी गोष्ट क्लिअर आहे त्याला आपण सेट म्हणू, जो गोष्ट क्लिअर नाही त्याला आपण सेट नाही म्हणत. ठीक आहे, त्याचे दोन मेजर पाहिली होती. कोणता? लिस्टिंग आणि रोस्टर मेथड. सॉरी, लिस्टिंग आणि रोस्टर मेथड, ज्याच्यामध्ये आपण एक लिस्ट लिहित होतो आणि एक सिम्बॉलिकली लिहित होतो. कोणता मेथड? बिल्डर मेथड, है ना? बिल्डर मेथड. ठीक है, कोणता? सेट, बिल्डर मेथड आणि रूल मेथड. आणि एक सांगितलं होतं की आठवण कशा ठेवायचा, की रूल जर ब्रेक केला तर बिल्डर का मारते आपल्याला, बॉडी बिल्डर मारते आपल्याला. ठीक आहे, आठवण ठेवायचा. तर आज काय बघणार आहोत आपण? हां, इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कोणती, की आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला मग आपण. चला तर मित्रांनो, प्रश्न पहिला काय म्हणते? राईट द फॉलोइंग सेट इन अ रोस्टर फॉर्म. रोस्टर म्हणजे कोणता? हां हां, बरोबर बरोबर. कोणता? लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय बनवावं लागते? लिस्ट बनवावं लागते. तर पहिला प्रश्न काय म्हणते? सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर तुम्हाला माहित आहे एकपासून चालू होतात, पण कोणता पाहिजे? इव्हन. कर्ली घ्यायचा का? एक कर्ली ब्रॅकेट. इव्हन कुठपासून स्टार्ट होत आहे? दोनपासून. दोन, चार, सहा, आठपासून डॉट 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 कितीपर्यंत जाऊ शकतो तो? ठीक आहे, समजला? सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 15. प्राईम नंबर म्हणजे काय होते? असा नंबर ज्याला दोन भागात जर तुम्ही तसे पार्ट केले, म्हणजे त्याला डिवाईड केलं, तर त्याला स्वतःचा भाग जाते आणि एकचा आणि स्वतःचा, म्हणजे बघा तीन. तीनला कोणाला भाग जाते? एक तीन तीन आणि तीन एक तीन. बस हा झाला तुमचा प्राईम नंबर. तर प्राईम नंबर तर पाहिजे, पण कोणता? इव्हन पाहिजे. याचा अर्थ फक्त एकच नंबर आहे. कोणता? दोन. की जो इव्हन आहे आणि त्याला एकनी भाग जाते आणि दोन, तुमचे प्राईम. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय लिहाल? इथं ये लिहिला, आता इथे बी घेऊन टाका. बी टू झाला आन्सर. सोपा, हां बहुत सोपा आहे. ठीक आहे, चला. सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर. इंटीजर म्हणजे इंटीजर जिथं आला तिथं तुमची नंबर लाईन आली असं समजा. हा झिरो, हा पॉझिटिव्ह वन, ना हा मायनस वन. ठीक आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. तर काय कराल तुम्ही सांगा? सी इज इक्वल टू मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, अप टू इन्फिनिटी. ठीक आहे, हे झालं निगेटिव्ह. सेवन बेसिक साऊंड ऑफ अ सरगम सूर. सा रे ग म प ध नी सा झाले सूर, सात सूर, है ना? काला ए बी सी, इथं डी करा, लिहा इथं पूर्ण सूर. सा रे गा मा पा धा नी आणि सा झाले. एक दोन तीन चार पाच सहा, जसं झाले का? सा रे गा मा पा धा नी. हां, एवढे सुरत. ठीक आहे, पण लिस्टिंग मेथड काय म्हणते? आपण डबल लिहू शकत नाही म्हणून हा नाही ना, हा रूल कामात येतो. ठीक आहे, घ्या मग स्क्रीनशॉट. चला मित्रांनो, प्रश्न दोन, प्रश्न दुसरा आला आहे. राईट इन वर्ड, है ना? ऑलरेडी लिहून टाकला मी आन्सर. ठीक आहे, हा समजून सांगतो पटापट पटापट. 4/3 हा प्रश्न आहे. ठीक आहे, हा सिम्बॉल. तर काय म्हणते? 4/3 इज अन एलिमेंट ऑफ द सेट क्यू. 4/3 इज अन एलिमेंट ऑफ द सेट क्यू. हा नॉट, नॉट अन एलिमेंट, म्हणजे -2 इज अ नॉट अन एलिमेंट ऑफ द सेट एन. हा वाला बघा काय, पी इज द सेट ऑफ ऑल पी, ऑल पी सच दॅट पी इज अन ऑड नंबर. ठीक आहे, समजलं एवढा? चला काढा स्क्रीनशॉट. चला आता मित्रांनो, प्रश्न आपण कोणता बघू? तिसरा. तिसरा प्रश्न काय म्हणते? राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. ठीक आहे, कोणते दोन तुम्हाला लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडने लिहायचे, तुम्हाला लिहायचं. ठीक आहे, का घेऊन घ्याल? ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4. ठीक आहे, तो का होणार? 1 2 3 4. एक्स इज ऑल द नॅचरल नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर बी घेऊन घ्याल 2 4 6 8 वगैरे, त्याला काय करून घ्याल तुम्ही? इव्हन नंबर घेऊन घ्या. ठीक आहे, असे दोन लिहाल तुम्ही. आपण चौथा प्रश्न पाहू.
चौथा प्रश्न का म्हणते, राइट द फॉलोइंग सेट्स यूजिंग द लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड ने तुम्हारे लिहायचे. ठीक है, पहला है ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर, म्हणजे आपल्याला मराठी महीने म्हणते तो मराठी महीने. ठीक है, तुम्हाला माहिती आहे मराठी महीने कोणकोणते सांगा. चैत्र लिहा, इथं चैत्र मित्रांनो पहा, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर किती आहेत, 12. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विनी, कार्तिका, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. ठीक आहे, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट माहीत आहे, सिंपल गोष्ट, बी सी. आपण स्वल्पविराम त्याला सेपरेट करतो, काय आहे ना, सी ओ एम पी एल ई. एम पुन्हा येणार का, नाही येणार. ई येणार का, नाही. त्याच्यानंतर एन आणि टी झाला कॉम्प्लिमेंट. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे ऑर्गन सेन्स करतात ते लिहायचे आहेत. कोणकोणते आहेत सांगा, सांगा का अन्ना डोळा लिहा, इथं का लिहाल तुम्ही, नोज, टंग, इयर, स्किन आणि आय, हे का करतात, सेन्स करतात. ठीक आहे, सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20, 1 to 20 मधले प्राईम नंबर लिहा म्हणते, काय येणार, डी इज इक्वल टू, सांगा प्राईम नंबर कोणकोणते सांगितलं ना तुम्हाला, आहे ना, काय येणार, 2, 3, 5, 7, त्याच्यानंतर काय येणार, 9 नाही येणार, 9 तर त्याचे फॅक्टर पडतात ना 9 चे, 7, 7 नंतर 11, 13, 17 आणि 19, हे झालं 1 to 20 प्राईम नंबर. नेम ऑफ द कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड, कॉन्टिनेंट म्हणजे खंड, तर किती खंड आहेत तुम्हाला माहीत आहे, 7 लिहा या ठिकाणी. ई इज इक्वल टू, पहिला आहे तुमचा एशिया ज्याच्यात आपण राहतो, मग आहे तुमचा आफ्रिका, त्याच्यानंतर आहे नॉर्थ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, त्याच्यानंतर साऊथ अमेरिका, त्याच्यानंतर युरोप खंड, त्याच्यानंतर एक शेवटचा अंटार्क्टिका, अंटार्क्टिका. ठीक आहे, शेवटीला हा द्यायचा, जमला, चला काढा एक स्क्रीनशॉट. चला मित्रांनो, पाचवा प्रश्न का म्हणते, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड, आणि रूल मेथडनी करायचे प्रश्न लिहिले मी. ठीक आहे, पाहता पहिला प्रश्न का म्हणते, सॉल्व करायचा ना, ए इज इक्वल टू काय, ए इज इक्वल टू काय, 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64. आता बघा, आता ह्या प्रश्नामध्ये बघा का करायचा, बघायचा की नंबर कसा आहे, 1 आहे 4, ठीक आहे, 4 9 हे हा 2 स्क्वेअर, हां करेक्ट, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, ह्याचा अर्थ आहे सर्व नंबर काय आहेत, स्क्वेअरमध्ये आहेत. तर स्क्वेअर आले नंबर कसे लिहायचा बघा, सांगतो लक्ष द्या इकडं, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स व्हर्टिकल लाईन एक्स, एक्स कसा काय आहे तुमचा, एन स्क्वेअर, एन इज इक्वल टू 1. ठीक आहे, एन स्क्वेअर, तर एन काय तुमचा नॅचरल नंबर, एन काय तुमचा नॅचरल नंबर. ठीक आहे, एन काय नॅचरल नंबर, आणि एन कसा आहे, एन इज लेस दॅन 10, झालं आन्सर, समजला. 10 बघा, 6 × 6 = 12 × 3 = 18 = 24, 6 काय येतो टेबल आहे, इथे काय लिहाल, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, सांग बोला का, एक्स व्हर्टिकल लाईन एक्स काय येतो, इज इक्वल टू 6n, एन इज इक्वल टू 1 2 ठेवून ना आपण, 6 × 6 × 12 ठीक असा 6n, याचा अर्थ तुमचा एन काय होणार सांगा, एन पण या ठिकाणी नॅचरल नंबरच होणार, एन काय होणार नॅचरल नंबर, परंतु
का परंतु यन जो असणार आहे तो कसा लेस दॅन 8 असणार आहे. जमला जमला हा सोपा. सी इज इक्वल टू काय करली ब्रॅकेट. सी इज इक्वल टू करली ब्रॅकेट एक्स. हा बरोबर एक्स एक्स हा का इज अ लेटर ऑफ द वर्ड. तो एक वर्ड आहे. एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड कोणता स्माइल. झालं. हा डी का दिसून आले संडे मंडे ट्यूजडे हे काय तुमच्या वीकमधले डेज आहेत तर लिहायचं आहे त्या ठिकाणी. डी इज इक्वल टू एक्स एक्स काय इज अ डे इन अ वीक. इज अ डे इन अ वीक संपला विषय. आणि हा एक नाव दिसून आलं ना बघा ईट है ना ईट ई ए टी ई ए टी तर लिहायचं असं समोर का एक्स इज इक्वल टू आता इथं पण एक्स आहे इथं वाय घेऊन टाकतो ठीक आहे. वाय वाय इज अ लेटर वाय इज अ लेटर ऑफ द वर्ड इट. मित्रांनो अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.1 का झाला संपला ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार की टाईप ऑफ सेट्स त्याचे अजून टाईप आहेत है ना. आपण ते तर घेतलाच होता ना ते आपण लिहितात कसे ते मेथड बघितलं होतं की लिहितात कसे. आपण सेटचे टाईप आपण नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहोत ठीक आहे. तोपर्यंत काय करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.